आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस अघोषित शाळा त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा यांचा मंत्रालय स्तरावरील जो पाठपुरावा आहे तो आजी माजी शिक्षक आमदार त्याचसोबतच शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्यामार्फत आज करण्यात आलेला आहे त्याची व्हिडिओ क्लिप आणि इतर देखील संबंधित माहिती ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे आणि शिक माजी शिक्षक आमदार यांच्याकडून आणि त्याचसोबत तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी निधी जो आहे तो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निधी वितरित होऊ शकतो या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर अघोषित शाळा आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांचा जो प्रश्न आहे तो अजूनही प्रलंबितच आहे आणि याकरिता हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावण्याकरिता जे शिक्षक संघटनेचे प्र सदस्य असतील शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील विविध शिक्षक असतील हे ना त्या पद्धतीने प्रयत्न जे आहे ते करत आहे आता त्यामध्ये शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून देखील पाठपुरावा होत आहे त्याचसोबत माजी शिक्षक आमदार जे आहे जसे की जर देशपांडे साहेब यांच्यामार्फत देखील हा पाठपुरावा आज करण्यात आलेला होता त्याच समवेत मंत्रालयामध्ये शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी त्याचसोबत विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि त्यानंतर या ठिकाणी जे अप्पर सचिव आहे वित्त विभागाचे यांच्यासमवेत त्या ठिकाणी संपर्क करण्यात आलेला होता पाठपुरावा करण्यात आलेला होता तर त्या संदर्भात गाठीभेटी झाल्या आणि त्या ठिकाणी हा जो शिक्षकांचं थकित वेतनाचा जो प्रश्न आहे तो का निर्माण झालेला आहे मग त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या सर्व शिक्षकांचा हा प्रश्न का तयार झालेला आहे असं जेव्हा आजी आज माजी शिक्षक आमदार असतील यांच्याकडून विचारणा था झाली त्याचसोबत शिक्षक समन्वय संघ विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून विचारणा झाली आणि त्यावेळेस जे अर्थ खात्याचे जे अवर सचिव आहे त्याचसोबत विविध अर्थ खात्याचे पदाधिकारी अधिकारी आहे यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की जे अधिवेशन झालेलं आहे त्या अधिवेशनामध्ये करोनामुळं निधी जो आहे तो निधी शंभर टक्के मिळालेला नव्हता निधी कमी मिळालेला होता आणि निधी कमी आळा आल्यामुळं हा सर्व जो प्रश्न आहे थकीत व्यतनाचा निर्माण झालेला आहे त्यानंतर याविषयी पुढं बोलताना शिक माझी माझी शिक्षक आमदार असतील त्यासोबत शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी असतील यांच्याकडून पुन्हा पुढचा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की रेग्युलर वेतन जे आहे ते केव्हा सुरू होईल तर त्याविषयी त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे अर्थविभागाचे जे संबंधित अधिकारी आहे पगाराच्या संद संबंधात तर त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये हा जो सर्व थकीत वेतनाचा जो पग जो थकीत वेतन रेग्युलर होण्याकरिता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी महिना लागू शकतो म्हणजे जवळपास बराच कालावधी जो आहे तो रेग्युलर वेतन होण्याकरिता जाणार आहे म्हणजे पुढच्या अधिवेशनामध्ये त्याविषयी पुन्हा पुरवणी मागणी ज्या आहे त्या टाकल्या जातील आणि त्यानंतर हा पगार जो आहे डिसेंबरनंतर हा पगार रेग्युलर होऊ शकतो रेग्युलर पगार हा राहिला असता शिक्षकांचा परंतु म्हणजे शंभर टक्के निधी जर आम्हाला शिक्षण विभागाला जर पा दिला असता तर निश्चितच त्यामध्ये हा पगार शिक्षकांचा रेग्युलर राहिला असता परंतु निधी जो आहे तो कमी आल्यामुळं निधी हा सर्वच विभागांना कमी गेलेला होता करोनामुळे जी परिस्थिती जी आहे आर्थिक परिस्थिती ती जेमतेम होती आणि त्यामुळं हा प्रश्न जो आहे तो उद्भवलेला होता आणि त्यामुळे निश्चित पगार जो आहे तो डिसेंबरनंतर आर्थिक परिस्थिती जर सुधारली तर त्यानंतर हा पगार जो आहे तो रेग्युलर होऊ शकतो असं देखील त्या ठिकाणी अर्थविभागाची जे काही संबंधित अधिकारी आहे यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी हा जो काही हेड आहे या हेडला निधी जो आहे तो निधी कधी मिळणार आहे असं देखील विचारण्यात आलेलं होतं तर तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी हे जे काही हेड आहे यांना पाच ते दहा दिवसामध्ये हा निधी आपला मंजूर करून देतो आणि निश्चितच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या हेडला जे आहे ते पैसे म्हणजे निधी जो आहे तो मंजूर होणार आहे निधी त्या हेडला पडेल आणि त्यानंतर शिक्षकांचे तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी हेड अंतर्गत येणारे जे काही शिक्षक आहे त्यांचा निधी जो आहे तो मंजूर झाल्यानंतर त्यांचं वेतन जे आहे ते रेग्युलर होऊ शकतं ऑगस्टपर्यंतचा निधी जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे ऑगस्टच्या वेतनापर्यंतचा म्हणजे ऑगस्टपर्यंत जेवढे काही थकीत वेतन आहे तेवढे त्या ठिकाणी पूर्ण जे आहे ते, ते होऊ शकतात या निधीमार्फत अशा पद्धतीने हा तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशीचा पाठपुरावा जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अघोषित शाळा आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांच्या संदर्भात देखील पाठपुरावा त्या ठिकाणी करण्यात आला तर या ठिकाणी त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहेत या शाळांची देखील फाईल जी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्यांना देखील लवकरात लवकर निधी जो आहे तो मंजूर करण्याच्या दृष्टीने त्याचसोबत शाळा घोषित करण्याच्या दृष्टीने कामकाज मंत्रालय युद्ध युद्धपातळीवरती सुरू आहे आणि त्याचसोबत अघोषित शाळा देखील घोषित करण्यासंदर्भात देखील पाठपुरावा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामध्ये आयुक्त स्तरावरून जेव्हा या सर्व माहिती म्हणजेच आयुक्त स्तर असेल संचालक स्तर असेल या स्तरावरून या माहिती आघोषित शाळांची जेवढी लवकरात लवकर मंत्रालय स्तरावरती येईल तेवढ्या त्या शाळा ज्या आहेत त्या, आहे, त्या लवकरात लवकर अनुदानासाठी घोषित केल्या जातील यामध्ये किती विलंब लागू शकतो असा जेव्हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर त्याविषयी उत्तर देताना सांगितलं का डिसेंबर जो आहे तो या अघोषित शाळा त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांना होऊ शकतो म्हणजे डिसेंबरमध्ये या शाळा ज्या आहे अनुदानासाठी घोषित होऊ शकता अशी जर परिस्थिती असेल तर मग अनुदानासाठी नुसत्या घोषित होऊन उपयोग होणार नाही शिक्षकांच्या देखील प्रतिक्रिया या संदर्भात आलेल्या होत्या की फक्त अनुदानासाठी घोषित होऊन उपयोग नाही तर अनुदान देखील मिळालं पाहिजे त्या ठिकाणी डिसेंबरपर्यंत अनुदानासह या शाळा घोषित झाल्या पाहिजे तरच शिक्षकांना आर्थिक विवंचनेतून शिक्षक बाहेर पडू शकतो कारण शिक्षकांना असंख्य वीस वर्षापासून विनावेतन शिक्षक काम करत आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर हा जो निधी जो आहे तो घोषित आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहे त्यांना निधी सह या शाळा ज्या आहे त्या घोषित केल्या पाहिजेल असा प्रयत्न जो आहे तो शिक्षकांना वाटतोय का जे शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी हा प्रयत्न करावा आता शिक्षक आमदार पदवीधर आमदार जे आहे यामधील सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार हे सत्ताधारी आहे आणि यांनी जर ठरवलं तर शिक्षकांना डिसेंबरच्या आतच हा निधी जो आहे तो मंजूर करून दिला जाऊ शकतो आणि त्याचसोबत या ज्या शाळा आहे अघोषित शाळा त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा यांना अनुदानासाठी घोषित देखील केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे लवकरात लवकर हा पाठपुरावा करण्याकरिता शिक्षकांनी सुद्धा शिक्षक आमदार जे आहे सत्ताधारी पक्षाचे महाविकास आघाडीचे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा जो आहे तो करावा जेणेकरून ह्या शिक्षक आमदारांसोबत जो पाठपुरावा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा असं देखील शिक्षकांनी जर पावलं उचलले तर लवकरात लवकर हा प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकतो शिक्षक समन्वय संघ शिक्षक संघट विविध शिक्षक संघटना यांनी देखील हा पाठपुरावा शिक्षक आमदारांकडून लवकरात लवकर करावा करा करा। करा। जेणेकरून हा प्रश्न जेवढा लवकरात लवकर मार्गी लागू शकतो तेवढा शिक्षकांच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये नेमकी काय आहे त्रुटीपूर्तता आघूषित शाळांसंदर्भात शिक्षक आमदार पदवीधर आमदार कशा पद्धतीने पावलं उचलत आहे की फक्त मुंबईला जायचं आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करता एवढंच काम करताय की त्यासोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांची समोर देखील बैठक जे आहे ती होणं गरजेचं आहे शिक्षक आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री समवेत एक बैठक घेऊन हे जे प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न ते लवकरात लवकर मार्गी लावण्याकरिता एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये हे जे प्रश्न आहे हे प्रश्न मार्गी लावून घ्यावे जेणेकरून अघोषित शाळा त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा प्रचलित धोरण सेवा संरक्षण वैद्यकीय प्रतिपूर्ती हे जे प्रा महत्त्वाचे विषय आहे हे विषय लवकरात लवकर शिक्षकांनी मार्गी लावून घ्यावे सी एम पी प्रणालीचा आदेश असेल तो देखील लवकरात लवकर संचालक स्तरावरती तो निघाला पाहिजे याकरिता देखील पाठपुरावा जो आहे तो केला तर निश्चित शिक्षकांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतील